10 वर्षापूर्वी पॉलिटेक्निक कॉलेज प्रवेशाला विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत होती. अर्ज घेण्यासाठी झुंबड उडत होती. आता गेल्या 2 वर्षापासून रत्नागिरी पॉलिटेक्निक कॉलेज प्रवेश प्रक्रिया घेण्याचा कल 20% घसरला आहे. आजकाल विद्यार्थी खासगी कॉलेजमध्ये सायन्स, कॉमर्स व इतर शाखेकडे वळत आहेत. रत्नागिरी पॉलिटेक्निक कॉलेज बंद होणार या अफवेने ही संख्या घटली असल्याची माहिती पॉलिटेक्निक कॉलेज प्राचार्य गणेश खुरसाडे यांनी तरुण भारतशी बोलताना दिली. प्रवेश मिळावा म्हणजे मला वाटतं की या 1961 पासून आतापर्यंत असा मेळावा घेण्याची वेळ आली नव्हती. आणि त्या मेळावा कोणत्या उद्देशाने आणि काय नाही? नाही मॅडम, असं मेळावा घ्यायची वेळ आली असं नाही. मेळाव्याच्या आधी सुद्धा आमच्याकडे झालाय. म्हणजे ते स्टॅटिक मेळावा 2 प्रकारचे असतात. एक स्थानिक मेळावा असतो आणि ऑन व्हील असतो. तर आपण स्थानिक मेळाव्याच्या आधी घेतलेला आहे. पण आता यावर्षी कसं आहे की हा मेळावा घेण्याचा उद्देश आहे की तंत्रशिक्षणाबद्दल मुलांना माहिती होणं, पालकांना माहिती होणं आणि प्रवेश प्रक्रियेबद्दल. आता जे मी बोललो आहे की ह्याबद्दल काही अर्धवट माहिती असते किंवा कमी असते, तर त्यामुळे चुका होतात. हे होऊ नये आणि त्या दृष्टीने म्हणजे बरेचसे याच्यामध्ये अर्ज आमचे रिजेक्ट होतात मुलांनी चुकीचे अर्ज भरल्यामुळे. तर ते होऊ नये म्हणून आम्ही हे मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि ही माहिती कोणाकोपऱ्यापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचावी. तंत्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटते की वाढते? तंत्रशिक्षणाकडे सध्या आता महाराष्ट्रात जर विचार केला आपण तर संख्या घटलेली आहे थोडी. तर ही वाढवायचा प्रयत्न महाराष्ट्र लेवलवर सर्वेकडे चालू आहे. रत्नागिरी जिल्ह्याची परिस्थिती आहे की जवळपास आपल्याला आपल्या संस्थेच्या जिल्ह्याचा आता कल्पना कधी प्रायव्हेट कॉलेज वेगळं आहे, पण या शासकीय संस्थेमध्ये माझ्याकडे जवळपास 80% जागा भरलेल्या आहेत. 80%. तर जे 20% कमी आहेत ते आम्हाला भरायचे आहेत. आता परत पूर्वी वेटिंगला लिस्ट लागायची, हा इतका गोंधळ व्हायचा की स्थानिकांना जागा मिळत नाही विद्यार्थ्यांना, असे बोंब व्हायची. म्हणजे 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट मी सांगते तुम्हाला. आणि आता उलट झालंय की प्रवेश घ्या म्हणून आपल्याला आवाहन करायला लागतं. तर इतकं चांगलं शिक्षण इथे आपल्याकडे मिळतंय आणि तरीही विद्यार्थ्यांची पाठ फिरवली जाते, नेमकं त्याचं कारण शोधण्याचा आपण प्रयत्न केलाय का? नाही, कारण शोधायचा प्रयत्न केला आहे की त्याच्यामध्ये बरेचसे जे अॅनालिसिस आपण केलेलं आहे त्यामधून असं निदर्शनास आलं आहे की विद्यार्थ्यांचा जो कल आहे दिवसेंदिवस हे ट्रेंड बदलत राहतो आहे. त्यामुळे ॲग्रिकल्चरकडे विद्यार्थ्यांचा कल वाढलेला आहे, कॉमर्सकडे कल वाढलेला आहे आणि साहजिकच आहे की टेक्निकल एज्युकेशनकडे आणि टेक्निकल एज्युकेशनमधून जे बाहेर पडणारे आउटपुट आहेत तर यांची संख्या दिवसेंदिवस वाढलेली आहे. त्यामुळे हा विद्यार्थ्यांचा कल इकडे थोडं कमी आहे आणि बेरोजगारी वगैरे असं विद्यार्थ्यांचा जो समज गैरसमज आहे तर त्या दृष्टीने हे कमी संख्या कमी झालेली आहे. पण तसं काही नाही, मी सांगितलेलं की अभियांत्रिकीची कुठलीच शाखा ही वाईट नाही, सर्व शाखेंना डिमांड आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी इकडे यावं. आणि हाच एक फक्त असा अभ्यासक्रम आहे, 3 वर्षात रोजगाराभिमुख शिक्षण तुम्हाला इथून मिळतं आणि अर्निंगचा सोर्स होतं आणि एक अभियंता होण्याचं जे स्वप्न आपलं असतं तर हे या 3 वर्षामध्ये पूर्ण होतं. रत्नागिरी पॉलिटेक्निक कॉलेजची स्थापना 1961 साली झाली. आता हे कॉलेज शतक महोत्सव साजरा करत आहे. मात्र सध्या अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की यावर्षी कॉलेजच्या प्रवेशाला प्रतिसाद मिळत नाही आहे. त्यामुळे कॉलेजकडून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रवेश मेळावे ठेवण्यात आलेले आहे. अशी वेळ कॉलेजवर पहिल्यांदाच आली आहे. हा प्रश्न निर्माण होऊ नये विद्यार्थ्यांमधली गैरसमज दूर करण्यासाठी कॉलेजने मेळावे आयोजन केलेले आहे. 11 आणि 12 तारखेला 2 दिवस रत्नागिरीमध्ये हे मेळावे होणार आहे. कॅमेरामन तन्मय दातेसह जान्हवी पाटील, रत्नागिरी. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.